घंटागाडीनं कचरा संकलित करण्याचा कर्मचारी पुरवण्याचा मक्ता आराध्या कन्स्ट्रक्शन्स कंपनीला देण्यात आला होता. 11 महिन्यांचा हा करार संपण्यापूर्वीच टेंडर न काढता याच कंपनीला 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. कोणतंही टेंडर न काढता ही मुदतवाढ देण्यात आली असून ही कार्यवाही बेकायदेशीर आहे. अनेक वेळा या मक्तेदारानं नियम आणि अटींचा भंग करूनही पुन्हा त्याच मक्तेदाराला मुदतवाढ देण्यात आली आहे. या पाठीमागील हेतू काय हे अनाकलनीय असून कर्मचारी पुरवण्याचा मक्ता हा टेंडर काढून देण्यात यावा, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा नगरसेवक आनंद चंदनशिवे आणि गणेश पुजारी यांनी दिलाय. कचऱ्याचा टेंडर दिलं होतं, या ठिकाणी सेवक भरतीची मुदत होती, ते मुदत 11 महिन्याची मुदत होती, ती मुदत संपूर्ण 6 महिने झालेले आहेत. मुदत संपण्यापूर्वी पूर्वकल्पना असताना या ठिकाणी टेंडर प्रक्रिया करणे गरजेचे होते, पण अशा कुठल्याही प्रकारची टेंडर प्रक्रिया न करता टेंडर पूर्व त्यांना या ठिकाणी मान्य कुठल्याही प्रकारचे टेंडर न करता या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे. या टेंडर प्रक्रियेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निषेध करीत आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी महापालिकेकडे कुठलाही निधी नाही अशा ठिकाणी सांगतात, आणि या ठिकाणी एका बाजूला मक्तेदार पोसण्याचं हे महापालिका प्रशासन या ठिकाणी काम करत आहे याचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध करतो, आणि हा टेंडर प्रक्रिया इथं थांबवली जावी अशी आमची मागणी आहे.